मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. नरखेड उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदी विक्रीत ढोल झाली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने राबवला स्वच्छता अभियान. धार्मिक स्थळ व बिना संगम येथील केला केर कचरा साफ. चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत अनेक उपकेंद्रे आजारी. उमठावासियांनी श्रमदानासाठी काढली देणगी. आता बातम्या सविस्तर रित्या. नरखेड उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदी विक्रीमध्ये प्रचंड प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. 2250 तूर उत्पादकांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी 900 ते 1000 शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्या गेलेली आहे. व्यवस्थापक व बाजार समितीचे संचालक यांनी संगमताने व्यापारी यांच्याकडून तूर खरेदी करून शेतकऱ्यांना मात्र लांबीवर टाकलेले आहे. एफसीआयच्या माध्यमातून तूर खरेदी विक्री केल्यामुळे शासकीय तूर खरेदी टोकन रजिस्टर मध्ये प्रचंड प्रमाणात हेराफेरी होत असल्याने व्यवस्थापक व व्यापाऱ्यांनी संगमताने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला असे दिसून येत आहे. त्याचबरोबर बाजार समितीत घाणीचे साम्राज्य. एकीकडे जर बघितलं गेलं तर संपूर्ण भारत स्वच्छता दिशेने जात आहे, तर दुसरीकडे बाजार समितीमध्ये संपूर्ण घाण पसरलेला आहे. मोकाट जनावरांचा त्रास. बाजार समितीमध्ये आणलेला माल हा मोकाट जनावरांमुळे धोक्यात सापडलेला आहे. शेतकऱ्यांना खुल्यावरती माल ठेवावा लागत आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला तूर चना माल हा नंबर न लागल्यामुळे त्यांना खुल्यावरतीच ठेवावा लागत आहे. खरेदी केलेला माल अद्याप गोदाम मध्ये. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल अद्याप गोदाम मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात सुद्धा विलंब होत आहे. अशाच प्रकारे अनेक समस्या आपल्याला बघायला मिळत आहेत. परिसरातील असलेल्या कन्हान, कोलार आणि पेन्स या त्रिवेणी नदीच्या संगम असून येथे प्राचीन भोसलेकालीन शिव मंदिर असल्यामुळे येथे हजारो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. शासनातर्फे याला क पर्यटकाचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून दुरुस्ती व देखभाल होत नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याचीच दखल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने घेऊन त्यांनी तेथे केर कचरा साफ केला व समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला. खापरखेडा हे शहर शासन दप्तरी चिचोली या नावाने प्रसिद्ध आहे. येथे कार्यरत चिचोली प्राथमिक केंद्रासोबत अनेक उपकेंद्रे हे 15 दिवसापासून आजारी पडलेल्या अवस्थेत असल्यामुळे येथील रुग्णाचे हाल बेहाल झालेले आहेत. अनेक उपकेंद्रामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचारी हे बेमुदत काम बंद संपावर असल्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. उमठावासियांनी श्रमदानासाठी काढली दिंडी. प्रथमच नरखेड तालुका हे वॉटर कप पाणी फाउंडेशन स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. ही स्पर्धा तर आहे, पण यात लोकांना एकत्रित करण्याचे काम सुद्धा करत आहे. उमठा हे गाव यात यशस्वी ठरलेले आहे. नवनवीन उपक्रम राबवून लोकांना जनजागृती केल्या जात आहे. त्यातच एक म्हणजे बैलजोडीवरून वराट काढून लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन केल्या जात आहे आणि नंतर त्यांनी दिंडी काढून सुद्धा लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन केले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.